नरभक्षक बिबट्यानं शनिवारी सायंकाळी करमाळा तालुक्यातील अंजनडोह येथील एका महिलेवर हल्ला करून तिला ठार केलं त्यानंतर मुंडक तोडून धड घेऊन तो गायब झाला अंजनडोह येथील जयश्री दयानंद शिंदे वैतीस ही महिला शेतातील लिंबू तोडण्यासाठी गेली असता सायंकाळी परत आली नाही तिचा शोध घेतला असता शेतात त्या महिलेचं केवळ मुंडक आढळून आलं यानंतर वनविभागाचे अधिकारी आणि गावकऱ्यांनी शोधाशोध सुरू केली असता रात्री उशिरा रक्तबंबाळ मृतदेहही सापडला बीड जिल्ह्यातील अष्टी इथं तिघांवर जीवघेणा हल्ला करून पळालेला बिबट्याच करमाळा तालुक्यात आला बुधवारी सायंकाळी लिंबेवाडी रावगाव इथं ज्वारीला पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या कल्याण फुंदे यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केलं होतं तो नरभक्षक बिबट्याच असल्याचा निर्वाळा वनसंरक्षक एस आर कुर्ले यांनी दिलाय गुरुवारी बिबट्याच्या या दहशतीमुळं तालुक्यातील लोकांनी धास्ती घेतली कामावर कोणी जाण्यास धजावत नव्हतं या दुर्घटनेमुळं शेतकऱ्यांनी आपल्या वस्तीत घराजवळ बिबट्यानं आश्रय घेऊ नये म्हणून सायंकाळ होताच बिबट्याच्या भीतीनं फटाके फोडले जात आहेत वस्त्यांसमोर मोठे विजेचे दिवे लावून झगमगाट केला जात आहे कोरोनापेक्षाही जास्त भीती बिबट्याची वाटू लागली आहे दोन महिन्यांपूर्वी मोहोळ आणि करमाळ तालुक्यात अशाच प्रकारे बिबट्यानं हायदोस माजवला होता वनविभागाच्या वतीनं पिंजरेही बसवण्यात आले होते तो सापळ्यात अडकण्यासाठी भक्ष म्हणून शेळीला ठेवण्यात आलं होतं एवढं करूनही त्यानं वारंवार चकवा दिला आता पुन्हा बिबट्यानं हल्ला केल्यानं चिंता व्यक्त केली जाते